नमस्कार, आज आपल्यासोबत प्राची प्रदीप नाईक ही तो उपस्थित आहे। रक्षाबंधनाविषयी मी तिला काहीतरी प्रश्न विचारणार आहे। सर्वप्रथम मी विचारतो, रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो? कारण या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते, त्याला ओवाळते व आपल्या मनात आपल्या भावाप्रती असलेले जे प्रेम आहे ते ती व्यक्त करत असते। रक्षाबंधनाची सुरुवात कधी झाली असावी? रक्षाबंधनाची सुरुवात पौराणिक काळात झाली असावी असे आम्हाला अनेक कथांद्वारे समजते। एकदा देव आणि दैत्य यांच्यात युद्ध झाले असता इंद्राची बायको इंद्रायणी यांनी सर्व देवांच्या रक्षणासाठी त्यांच्या हातावर धागा बांधला होता असे म्हणण्यात येते। त्याचबरोबर महाभारत काळात जेव्हा श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली तेव्हा द्रौपदीने स्वतःच्या साडीचा पदर फाडून त्यांच्या जखमेवर तो बांधला। या कृतीद्वारे द्रौपदीचे श्रीकृष्णावर असलेले प्रेम आम्हाला दिसून येते आणि त्यानंतर श्रीकृष्णांनी तिला असे वचन दिले होते की आपण तुझी सदैव रक्षा करणार आणि ते त्याने निभावले देखील। त्याचबरोबर मुघल साम्राज्याच्या वेळी जेव्हा राणी कर्णवती यांनी मुघल बादशहा हुमायून यांना स्वतःच्या रक्षणासाठी त्यांनी एक पत्र लिहिले आणि त्या पत्रात त्यांनी एक राखी हुमायूनसाठी पाठवली आणि हुमायून आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी सज्ज झाला। तर तुझ्यासाठी रक्षाबंधन का महत्त्वाचं आहे? कारण मला असे वाटते की बहीण आणि भाऊ यांचं जे नातं असतं ते अत्यंत पवित्र असतं आणि त्या नात्याला जोडणारा हा धागा हा फक्त एक धागा नसतो तर त्या दोघांच्यामध्ये असलेलं प्रेम, त्या दोघांमध्ये असलेलं जिव्हाळ्याचं हे एक प्रतीक असतं। आणि याचबरोबर म्हणजे राखी या सणाद्वारे भारतीय संस्कृती हे प्रत्येक भारतीयाच्या मनात स्त्रीविषयी एक आदराची एक सन्मानाची भावना निर्माण करत असते असं मला वाटतं। धन्यवाद।